तर शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. केरळमध्ये 48 तास लवकर आलेल्या मान्सूननं महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी सर्वांना दीर्घ प्रतीक्षा करायला लावली. त्यानंतर कोकण आणि मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात चांगली सुरुवात केल्यानंतर पावसानं पुन्हा पाठ फिरवली. मात्र आता सुरू झालेल्या पावसानं गेल्या 48 तासात जवळपास 15 दिवसांची कसर भरून काढली असं म्हणायला हरकत नाही. राज्याच्या सर्वच भागात आता पेरण्यांनी जोर धरलाय. कोकणात कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. तळ कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. तर अजूनही काही भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. बाकी ठिकाणी पावसाची संततधार मात्र रात्रीपासून सुरू राहिली आहे. राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण या सगळ्याच परिसरात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्गाच्याही काही भागात या पावसाने हजेरी लावली आहे. सावंतवाडी, बांदा या भागात या पावसानं हजेरी लावली असून या पावसाने कोकणातील शेतीच्या रखडलेल्या कामांना आता वेग येणार आहे. पण विदर्भ मात्र अद्यापही कोरडाच आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अद्यापही पावसाने जोर धरलेला नाहीये. त्यामुळे पावसाने दडी मारल्याने नागपूरसह विदर्भातील शेतकरी चिंतेत आहेत. 7 जूनला येणाऱ्या मान्सूनचं आगमन तर झालं, पण तरीही पाऊस आला नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. पावसानं अधिक उशीर केला तर दुबार पेरणीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागेल अशी भीती व्यक्त होती आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.